नमा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. आपण आज धारूर तालुक्यातील चाटगाव या गावामध्ये आलो. या ठिकाणी सध्या बीड लोकसभा निवडणूक 2024 मोठी रणधुमाळी चालू आहे आणि या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे, तसेच दुसरे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे, तसेच तिसरे उमेदवार आहेत ते अशोक हिंगे. यापैकी कोण बाजी मारणार? आपण या गावातील ग्रामस्थ मतदार बांधव आहेत, आपण त्यांची संवाद साधणार आहोत. काय सांगू शकाल? या लोकसभेमध्ये पंकजाताई गोपीनाथराव मुंडे 2 लाख मतांनी निवडून येणार आहे. बर, तर पंकजाताई 2 लाख मतांनी निवडून येणार, मग दुसरे उमेदवार का नाही? दुसरे उमेदवार येण्याच्या पाठीमागं कारण आहे, पंकजाताईनं बीड जिल्ह्यात ग्रामविकास मंत्री असताना भरपूर कामं केलेली आहे. कुठले कुठले कामं केलेले? ग्रामपंचायतला निधी दिलेला आहे, 15 आयुक्तातून ग्रामपंचायतचे बांधकाम झालेले आहे आणि पूर्ण पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे. बर, तर मला सांगा ताई, अगोदरही त्यांच्या बहीण होत्या डॉक्टर प्रीतमताई गोपीनाथरावजी मुंडे, यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या गावासाठी किंवा बीड जिल्ह्यासाठी कुठला विकास झाला? आपल्या प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे असताना प्रत्येक गावाला एक सभा मंडपाचा फंड आलेला आहे आणि दुसरं म्हणजे ग्रामविकासाच्या कामामध्ये बरेच त्यांनी मदत केलेली आहे. कुठं कुठं सभागृह दिलेले आठवतं का आपल्याजवळ? आपल्याजवळ प्रत्येक मंदिरासमोर ग्रामपंचायतच्या अंतर्गत मंदिरापुढे संगम असेल, चाडगाव असेल, बोडका असेल, कासारी असेल किंवा इतर कांदेवाडी असेल अशा गावाला दिलेली आहे. तर पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे या आता खास म्हणजे उमेदवार आहेत आणि त्यांना लढत देणारे बजरंग बाप्पा आहेत, त्यांच्याविषयी काय आपण सांगू शकता? तर बजरंग बाप्पा सोनवणे यांचा काही म्हणावा असा जिल्ह्यात विकास दिसत नाही आणि ते एक पंकजाताई मुंडे यांच्यासमोर जे कॅन्डिडेट आहेत ते काही समतुल्य बळाचे दिसत नाहीत म्हणून ते निवडून येऊ शकत नाही. तर पंकजाताईंनी पालकमंत्री होत्या, त्या पालकमंत्री असताना कुठले त्यांनी विकास केलेला असं आठवतं का? पंकजाताई ज्यावेळेस पालकमंत्री होत्या त्यांच्याकडं ग्रामविकास खातं होतं आणि ग्रामविकास खातं हे ग्रामपंचायतला जोडून असतं म्हणून त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतच्या सरपंचांना प्रत्येक ग्रामपंचायतला फंड टाकून समस्या सोडवलेल्या आहेत. असं कुठलं काम असं तुम्हाला आठवतं की ते म्हणजे त्यांनी केलेलं? ग्रामपंचायत अंतर्गत प्रत्येक गावात रस्ते बांधकाम विभागाकडून रस्ते केलेले आहेत, त्यानंतर ग्रामपंचायतच्या जवळजवळ आपल्या आमच्या धारूर तालुक्यामध्ये 100 ग्रामपंचायतचे नवीन नूतनीकरण केलेले. बरं, आता जे सध्या बीड जिल्ह्यामध्ये मोठा जातीवादाचं हे होतं याच्याबद्दल आपलं काय मत आहे? जातीयवादाचा प्रश्न हा निवडणुकीत मांडता येत नाही कारण निवडणूक ही कर्तृत्वावरून आणि समाजाच्या विकासावरून केली जाते आणि जे लोक मतदान करतात ते जातीपातीचं राजकारण पाहून करीत नाहीत की समाजाचा विकास कोण करू शकतो, पुढचा कॅन्डिडेट आपला विकास करू शकतो त्याला मतं देतात. आणि दुसरी गोष्ट, आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेब आहेत, एकतर जो देशाचं रक्षण करतो, धर्माचं रक्षण करतो, शास्त्रानं सांगितलंय की त्याला साथ द्या, यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. जर आपल्या देशावर जर कुणाला दुसऱ्याला आक्रमण करायचं नाही असं वाटत असेल तर मी सर्व बांधवांना विनंती करतो की मोदीला मतदान करा. आता मला एक सांगा, बीड लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे आहेत, अशोक किंगे आहेत, पंकजाताई आहेत, यांच्यापैकी चरस म्हणजे सगळ्यात नंबरवरला जे की बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कोण खासदार बरा राहील? पंकजाताई मुंडे. तर यांनी सांगितलेलं आहे पंकजाताई बरोबर म्हणजे बीडचा विकास करू शकतात, दुसरे आपले मतदार बांधव आहेत. काय सांगू शकाल या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात? लोकसभेची निवडणूक जर बघितली गेली तर ही निवडणूक वैचारिकतेवर किंवा विकासावर होताना दिसत नाही आहे. कुठंतरी जातीपातीचं वळण लावलं जात आहे, कुठंतरी धर्माचं वळण लावलं जात आहे, अशा प्रकारची निवडणूक होत आहे. परंतु जर या लोकसभेकडं राजकीयदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या जर बघितलं किंवा विकासात्मक दृष्टीने जर बघितलं तर इथं माजी मंत्री ग्रामविकास मंत्री राहिलेल्या पंकजाताई आहेत आणि जिल्हा परिषदेपर्यंतच काम केलेले बजरंग बाप्पा आहेत. राष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी एक राजकीय अनुभव लागतो, सक्षम नेता लागतो, अशा प्रकारचे सक्षम नेता जे बीड जिल्ह्यासाठी पंकजाताई सफिशियंट वाटतात. जर बघायला गेलं पंकजाताईचं कार्य तर जलयुक्त शिवारमध्ये पंकजाताईनं भरपूर कामं केली ज्याचा बेनिफिट आजही बीड जिल्ह्याला मिळतो आणि
महिला बालविकासमध्ये बाल सक्षमीकरण असेल, महिला सक्षमीकरण असेल, असे भरपूर कामं पंकजताईच्या माध्यमातून केलेले आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच की पंकजा ताईला तो काम करण्याचा अनुभव आहे आणि राष्ट्रीय नेत्या आहेत त्या. जर राष्ट्रीय नेता एखादा सुदैवानं लाभतो जिल्ह्याला, मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर उस्मानाबादला पण आपल्या सॉरी धाराशिवला पण राष्ट्रीय नेता नाही आहे, लातूरला राष्ट्रीय नेते नाही आहेत कुणी, संभाजीनगरमध्ये त्या क्वालिटीचे कोणी राष्ट्रीय नेते नाही, जालन्यात रावसाहेब दानवे आहेत दानवेच्या स्वरूपामध्ये. तर पंकजाताई या सुदैवानं बीड जिल्ह्याला राष्ट्रीय नेते लाभलेले आहेत. त्यांचं देशाच्या राष्ट्रीय सार्वभौम जे सभागृह म्हणतो आपण तिथं जाणं का गरजेचं आहे, कारण बीड जिल्ह्याचा विकास याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात झालेला नाही आहे जेवढा पाहिजे तसा. आता पंकजाताईनं जे विजन दिलं विकासाचं, वॉटर ग्रीडचा जो प्रोजेक्ट चाललाय, जे पाणी आणायचं म्हणतात, पश्चिम महाराष्ट्राचं पाणी इथं मराठवाड्यामध्ये खेळवायचं म्हणतात, हा जर योजना सक्षम करायची असेल तर आपल्या भाजप सरकारला ताकद देणं, त्यासाठी पंकजाताईला मतदान करणं, सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे. बजरंग बाप्पाला जिल्हा परिषदेपर्यंतचा अनुभव आहे, बजरंग बाप्पांनी विधानसभा बघावी किंवा जिल्हा परिषदपर्यंत काम करण्याची पात्रता आहे, त्यांनी तिथं करावं. लोकसभेला त्यांना निवडून देणं यासाठी उचित नाही. तर या ठिकाणी दुसरे आहेत मतदार बांधव. बाबा ऐकू येते का? नाही येत. कोण येईन निवडून? निवडून कोण येईन निवडून? ऐकू येत नाही. बर बर, सांगितलं. दुसरे मतदार बांधव आहेत. बोला 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 बोला. फक्त मला सांगा निवडून कोण येईन. बर, बजरंग बाप्पा का नाही? पंकजाताईवर भक्ती आहे. बर, पंकजाताईनी मला सांगा कुठलं असं काम केलं नाही जे की चांगलं आठवते, म्हणजे जिल्ह्यामध्ये चांगलं आहे बाबा. वडिलांनी काम केली. तर या ठिकाणी त्यांचं पण म्हणणं आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत. आणि मला एक सांगा, बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार? पंकजाताईच का? त्यांनी त्या पालकमंत्री असताना, ग्रामविकास मंत्री असताना जिल्ह्यात अनेक सिंचनाची कामं, जलसेवा अशी कामं केलेली आहेत. त्यामुळे बरं, मला एक सांगा, बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजाताई गोपीनाथ मुंडे खासदार झाल्या, तर आपल्या बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कुठलं उद्योग महत्त्वाचं आहे किंवा करणं गरजेचं आहे असं वाटतं? आपल्या बीड जिल्ह्याला कायम समजा दुष्काळाची हे पाणी कमी, पाणी आणण्यासाठी त्यांचं एक नियोजन आहे तसं कल्याण खूप आहे. आता नदी पाणी मराठवाड्याला आणण्यासाठी त्यांचा असं त्यांना आहे, त्यासाठी त्यांना मदतीचं आहे. दुसरे मतदार बांधव आहेत, आपण त्यांची संवाद साधणार आहोत. काय सांगू शकाल आणि कोण बाजी मारणार? पंकजाताई मुंडे. पंकजाताईच का? आज सूर्य गोपीनाथराव मुंडे यांचा विकास बघितला, त्यांनी आगडपगड जातीला घेऊन या समाजाचं कार्य केलं, जातीबद्ध कधी केला नाही मुंडे साहेबांना. त्यांच्या आज कन्या लोकसभा निवडणुकीला उभा आहेत, त्यांचा विकास बघून आज गोपीनाथ मुंडेच्या कन्याला सर्व जनता जातीभेद न करता आज आपल्याला विकासाला बघायचे. बजरंग बाप्पा विकास करू शकत नाही कारण त्यांचा तेवढी ताकद नाही. उद्या जर केंद्रात मोदी सरकार आलं तर कॅबिनेट पद निश्चित आहे ताईला, आणि ताई कॅबिनेट पद मोठं पद मिळणार आहे, त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्याचा विकास होणार आहे. आणि बजरंग बाप्पाला निवडून देऊन काय विकास होणार नाही, तर सर्व जनतेला मी कळकळीची विनंती करतो की विकासालाच मतदान करा. जातीपातीवर कुणीही राजकारण करत नाही, हे चर्चा चालू, सगळे जाती धर्माचे लोक ताईला मतदान करणार आहेत, इथं काही वाद नाही. हे वाद लावले लोक दुसरेच असतील, विनाकारण ह्या दोघा पक्षात वाद लावून काही उपयोग नाही. पण आज ताई जेवढं काम करणार आहे तेवढं कुणीही करणार नाही, कारण विकासाच्या मुद्द्यावरच बोलायला मी. खरोखर यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की ह्यांचं म्हणणं आहे की विकासाच्या मुद्द्यावर म्हणजे लोकसभा निवडणूक होणं गरजेचं आहे. दुसरे आपले मतदार बांधव आहे, मला सांगा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल? पंकजाताई. पंकजाताईच का? पंकजाताई नंबर वन म्हणतो. नंबर वन आहे, तर बीडचा विकास होतो काय? नंबर वन विकास केला त्यांनी. आता काही जण म्हणतात 10 वर्ष काही विकास झाला नाही, आता हे करतील. नंबर एक विकास झाला आहे, रेल्वेचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे बापदादापासून. दुसरे काय केलं? दुसरे खासदार होतेच ना, त्यांनी केलं का? या जेव्हापासून खासदार त्या जेव्हापासून रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला,
झालं ना त्याच्यामुळे पंकजाताई मुंडे येणारच 100%. त्यांचं म्हणणं आहे पंकजाताई मुंडे ह्याच निवडून येतील. दुसरे आपले या ठिकाणी दुसरे मतदार आहेत. मला एक सांगा, बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल? पंकजाताई. पंकजाताईंनी कुठले असे काम केले काय नेमकं माहित? त्यांना काम म्हणजे शेतकऱ्यांसाठी विमा असेल किंवा निधी असेल किंवा ग्रामपंचायत लेवलचे काम असतील, जिल्हा परिषद पंचायत किंवा बीड जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामं त्यांनी केले पहिले. त्याच्यामुळे पंकजाताई मुंडे हेच लोक निवडून निवडून देते. पंकजाताई जर समजा आता खासदार झाल्या तर बीड जिल्ह्यासाठी कुठला प्रोजेक्ट म्हणजे होणं गरजेचं आहे आपल्याला वाटतं? पहिला प्रश्न म्हणजे MIDC आणलं, जे तरुण वर्ग आहे त्यांना नोकरीचा प्रश्न हा पहिलं टार्गेट ते राहील त्यांचं. दुसरी गोष्ट पाण्याचा प्रश्न, जे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पहिले पूर्वज ह्याच्यापासून जी की बागायती जमीन नाही ती बागायती करणं हे पहिलं टार्गेट आहे त्यांचं. आणि पाण्याचा प्रश्न एक महत्त्वाचा आहे की ते गोदा काठचं जे ह्याचं पश्चिम महाराष्ट्रातलं जे पाणी ते पाणी बीडमध्ये आणणार आहे, त्याच्यामुळं त्यांचं पहिलं पाण्यावर, दुसरं शेतीवर आणि तिसरं म्हणलं तर उद्योगधंद्यावर असं. बरं, पण पंकजाताई गोपीनाथराजे मुंडे यांनी जे मराठा आरक्षण आहे या मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी विरोध तर कधी केला नाही, पण असं लोकांचं चर्चा आहे याच्याबद्दल काय? विनाकारण ट्रोल करतायत, जातीपातीचं राजकारण चालू आहे. पंकजाताईने कधी कोणाविरुद्ध कोण्या जातीविरुद्ध कधीच बोलल्या नव्हत्या. त्या विनाकारण एक टार्गेट केलं जात आहे त्यांच्यासाठी आणि धनंजय मुंडे साहेबासाठी. तर ते कधीच बहीणभाऊ कधीच कुठल्या गोष्टीत बोललेले नाहीत. त्यांचं कायम मराठा समाजासाठी उलट सहकार्य लाहिलेलं आहे, उलट आवाज उठवलेला आहे त्यांनी. पण त्यांना विनाकारण हे जातीपातीचं राजकारण निर्माण करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालू. याच्यापैकी आता जी समजा बीड जिल्ह्यामध्ये कुठला असं एखादं आठवणीत आहे का तुमची, जे की नंबर एकचं जिल्ह्यामध्ये आठवणीचं काम पालकमंत्री असताना केलेलं आहे? पंकजाताईनं प्रत्येक गावाला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गावाला त्यांनी रस्ता देण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये गावातील गावाअंतर्गतचे रस्ते केलेले असतील, गावाअंतर्गत पाण्याचे प्रश्न असतील, गावाअंतर्गत सिमेंट पेव्हल ब्रॉकिंग असतील, हायमस पोल असतील, असे अनेक कामं पंकजाताईनं केलेले आहेत प्रत्येक गावामध्ये. त्याच्यामुळे पंकजाताई ह्या मराठा गावामध्ये सुद्धा पंकजाताईंना मतदान भरपूर होईल आणि सर्व OBCही मतदान करेल, सर्व जनताही पंकजाताईच्या पाठीशी आहे. तर खरोखर यांचं म्हणणं आहे की पंकजाताईंनी खूप चांगला विकास पहिल्यापासून केलेला आहे आणि त्यांनाच आम्ही मत देणार आहोत. दुसरे या ठिकाणी मतदार बांधव आहेत, बीड लोकसभा निवडणूक चालू कोण निवडून येईल? बरं, पंकजाताई कुठले कुठले कामं केले हे आपल्याला माहिती का? बरं, पालकमंत्री होत्या बीड जिल्ह्याच्या, कामं केलेली. आता दुसरे विरोधक बजरंग बाप्पा सोनवणे आहे, काहीच नाही झालेलं. कोण निवडून येईल मग? मला वाटतं पंकजाताई. तर यांचे पण म्हणणं आहे की पंकजाताई गोपीनाथराजे मुंडे याच निवडून येते. नंतर इकडे ऐका, इकडे ऐका, असं थांबा, इकडे बघा. या ठिकाणी मतदार बांधव आहेत, महिला आहेत. खरोखर म्हणजे असं ते पाणी त्यांचं घरी न्यायला चालू आहे आणि बीड लोकसभा निवडणूक चालू आहे. या ठिकाणी पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे उभा आहे, बजरंग बाप्पा सोनवणे आहेत, अशोक हिंदे आहे. यापैकी कोण निवडून येईल? बरं, पंकजाताई हे काय कुठले कामं आहे की त्यांच्या माहिती आहे? काय सांगू शकाल इतर विषय? इतर बोलला इकडे इकडे. या ठिकाणी दुसऱ्या महिला आहेत, मतदार आहेत, आपण त्यांची संवाद साधणार आहोत. बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे आहेत, दुसरे बजरंग बाप्पा सोनवणे आहेत, अशोक इंगे आहेत. यापैकी कोण निवडून येईल? बरं, पंकजाताई निवडून येऊ तर पंकजाताईने कुठले कुठले कामं केले हे माहिती का आपल्याला? बरं,
मला एक सांगा, आता तुम्ही इथं पाणी आणताय, जे जलमिशन पाणी पुरवठा योजना आहे, ते कुणी पुरणच्या काळात केलेलं माहिती का? बरं, यांचं म्हणणं आहे पंकजाताई, पंकजाताई चोरून येतील म्हणून. बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे आहेत, बजरंग बाप्पा सोनवणे आहेत, अशोक हिंगे आहेत, कोण निवडून येईल? पंकजाताई. बरं, पंकजाताई आणि निवडून तर का निवडून येतील? चांगले विकास करतात ते आपल्या बिल्डिंगचा. दुसरे काय आहेत आपले उभं खाऊन बसतील म्हटलं ना, विकास करतील. या ठिकाणी आपण अनेक मतदार बांधवांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि सर्वांनी एक विकासाच्या मुद्द्यावर जातीभेद न जातीच्या याच्यावर न निवडणूक लढवता विकासाच्या मुद्द्यावर लढून पंकजाताई यांनाच आम्ही मत देणार आहोत अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. विकासनामा लायू बालासाहेब पपाळ धारूर.